दिन राज्य की राजनीति महापुरुषों पर किए जा रहे वक्तव्य को लेकर गर्माती दिख रही है। फिर एक बार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी द्वारा छत्रपति शिवाजी महाराज को लेकर वक्तव्य किया है, जिस पर कांग्रेस प्रवक्ता अतुल लोहनी द्वारा अपनी प्रतिक्रिया व्यक्त की गई। आता तर हे जवळजवळ स्पष्ट झालेले आहे की भाजप महाराष्ट्राचे जेवढे राष्ट्रपुरुष आहेत त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही। राज्यपाल म्हणाले की शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा, इतका अपमान। अहो, प्रत्येकाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता, म्हणून हे स्वराज्य उभं झालं। आजही सीमेवर लढताना प्राण देणारे कितीतरी छत्रपती शिवाजी महाराजांवर चालणारे मावळे या महाराष्ट्रात आहे। त्यामुळे हे ही जी भाजपची संघी भाषा आहे ना, की शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्मल्यावं, हे कदाचित तुमच्या संघात शिकवत असेल। महाराष्ट्रामध्ये हा विचार नाही। महाराष्ट्रात प्रत्येक आईला वाटतं की मी जिजाऊ नाही होता आलं तरी चालेल, पण माझा पुत्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नक्षकदमावर चालला पाहिजे, अशा पद्धतीचा हा महाराष्ट्र आहे। या राज्यपालाला इथून घालवल्याशिवाय हा काळ काही थांबणार नाही, कारण भाजपचे लोक वारंवार अपमान करतात आणि साधी माफी देखील मागत नाही। हे षडयंत्र जे आहे हे महाराष्ट्राचा इतिहास कमी करण्याचं आहे, महाराष्ट्राचा पराक्रम कमी करण्याचा आहे, हे आता निश्चित झालेलं आहे।